जवळपास 24 तास उलटलेत आहे त्या महिलेची प्रसूती झाली पण एकही अधिकारी आले नाही. प्रशासनाचं दुर्लक्ष होतं काय सांगा? नक्कीच असं रस्त्यावर महिला बाळातीन होणं त्या बाळाच्या आणि आईच्या दृष्टीने जीवितांच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणं खूप गरजेचं आहे, कारण माता आणि बाल यांच्या जर आरोग्यावर काही याचा दुष्परिणाम झाला तर नक्कीच यास प्रशासन जबाबदार राहणार आहे. प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई करावी आणि यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, कारण खूप वर्षापासून यांचा या जमिनीसाठी आणि घरासाठी संघर्ष सुरू आहे. तर मला वाटतं की प्रशासनाने तात्काळ यावर ॲक्शन घेऊन नक्कीच याच्यावर ठोस निर्णय घ्यावा. काय सांगाल, कधीपासून उपोषणाला बसलाय? आम्ही 26 जानेवारीपासून आम्ही पुसून करायला लागलो आणि आमच्या मागणी जी सरकार बरोबर करत नाही, कशामुळे करत नाही, ही एवढे आमचे लेकरं बाळं आमचे माणसं असून यांची काय झालं गेलं तर सरकार जिम्मेदारी आहे का नाही? मग जी मागण्या मागायसाठी बसले आहेत, आज घरपूर आम्हाला दिलं, जागा दिली, जागा देऊन त्याची पिट्यार देऊन जे मागं मागं करायला लागले तर आम्हाला नुसता वायदावर वायदा दाखवायचा. या सगळ्या सरकाराच्या बी आई बहिणीला मुलीबाळीला सगळ्याला इज्जत आहे आणि आमच्या बी गोरगरिबाच्या बाळा मुलीबाळीला असं इज्जत आहे, पण हे रोडवर असं आंदोलन करणं, हे डिलिव्हरी होणं, त्याच्याकडं सरकार मदत देत नाही आणि सरकार म्हणतो देतो देतो आणि देत तर नाही. आम्ही पिशन कितीतरी वेळ केलं पण नुसतं आम्हाला लेखी देत नाही, कागदपत्र देत नाही ना, किंवा आमच्या हातामध्ये कोणता कायदा देत नाही. आता अशी पडझडती आमची अशी चालू आहे. आता उघड्यावर आमचे लेकरं बाळं आमचे मुलं बाळं असं होण्याची ही परिस्थिती आहे आणि सरकाराला बी दिसतं आणि हे रोड आंदोलन केलं तर आम्ही रोडवर बसलो असतो 26 जानेवारीला तर आम्हाला पोलीस लोकांनं मदत केली असती का नाही, पण आम्हाला जी रोड आंदोलन बसून दिलं नाही, आम्हाला धमकी दिली की आम्ही पोलिसाची गाडी आणतो तुम्हाला भरून आम्ही जेलमध्ये टाकणार असं आम्हाला धमकी देतात. मग हे धमकीवरून आम्ही थोडंफार मागं घेतात की करतेली आजच्या उद्या करतेली, तसं म्हणून आम्ही मागं मागं घेण्याची ही परत ना आम्हाला दाखवायला लागले सरकार आणि आमच्याकडे लक्ष देत नाही. ही मुलं बाळाची कशी रडपड चालली, गोरगरिबाची ही किती दिवस उपिशनला बसली आहेत, काय झालं तसं म्हणून कुणी दिखील का देत नाही? काय सांगाल तुमच्या पुतणीची रात्री डिलिव्हरी झाली? हा रात्री तुम्हाला दवाखान्यात जाऊ वाटलं नाही? जाऊ वाटलं नाही, ते आम्ही ऑफिसमध्ये गेलतो तर तिथं ते मॅडम लोक असून आम्ही त्यांना हक्का मारल्या, आरडाओरडा केला पण त्याने काय उठले नाही. ती असेल नसेल ती आम्ही ते कुलूप ते उघडलं नाही दार, आम्ही त्यांना सांगून बघितलं, नंतर सांगून बघितल्यानंतर 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान त्या मुलीची डिलिव्हरी झालेली आहे. काय सांगाल, डिलिव्हरी काय मागणी? 25 तारखेपासून उपवासाला बसल्या तर आमची मागणी घरकुल आणि जागासाठी उपवासाला बसल्या आणि गरवर्षी होते मी आणि काल 2 तारखेपासून रातच्या 2:30 सुमाराला डिलिव्हरी झाली माझी. मग तुम्हाला त्रास झाला नाही का दवाखान्यात जावं? त्रास झाला, खूप झाला, पण कुणी बघायलाच आलं नाही. तुम्ही दवाखान्याला फोन लावला होता का? काय झालं? फोन लावला नाही, डॉक्टर आलते पण गेलते. ती काय म्हणले डॉक्टर? ते म्हणले डिलिव्हरी झाल्यापासून म्हणलं चला दवाखान्यात जाऊन काय करायचं, आता डिलिव्हरी तर इथं झाली. तुम्हाला का जा वाटलं नाही डिलिव्हरीसाठी दवाखान्यात? आता डिलिव्हरी जाऊन डिलिव्हरी होऊन तिथं जाऊन काय काम आहे? डिलिव्हरी झाली कुठं दवाखान्यामध्ये, मग कशाला घेऊन जाऊन द्यायचं? म्हणलं राहू द्या इथं सांगता मरू वाचू काय. मग आले ना गाडी घेऊन आलते ना दवाखान्याची, पोलिसची साहेब लोकांची PA साहेब दोन आले कारण ती गाडी आणली ह माघारी गेली. ही पद्धत आहे डॉक्टर लोकांची साहेब लोकांची. तर आणि तर काय तर आम्ही आणायला गेले पण आम्हाला आणू दिले नाही, असं केलं नाही.